टीकेचे आसूड ओढणाऱ्या अजितदादांना अमोल कोल्ह्यांचे परखड सवाल, म्हणाले, मला तुमच्या पक्षात का बोलवताय? लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे अशात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोप केले जात आहेत. पुण्यातील सध्याची स्थिती पाहता शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढत अत्यंत अटीतटीची झालेली आहे. डॉक्टर अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे, पण अमोल कोल्हे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चॅलेंज दिले. अमोल कोल्हे यांच्या विरोधातील उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करण्याचं अजित पवारांनी ठरवलंय. अजित पवार वारंवार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करतात. त्यांच्या टीकेला अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलंय. खरं तर मी या आधीपर्यंत सगळे संकेत पाळले. खासगीत झालेल्या गोष्टी न जाहीर करण्याचा जो एक अलिखित संकेत असतो तो मी कायम पाळला. परंतु आपण वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत असाल तर मी नम्रपणे आपल्याला एकच प्रश्न विचारू इच्छितो की जर असा उमेदवार देणं ही चूक असेल तर मग 10-10 वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात या हे निरोप पाठवण्याचं नेमकं कारण काय, लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय? त्यामुळे मी नम्रपणे एवढंच सांगू इच्छितो की मला जी आदरणीय पवारसाहेबांनी संधी दिली त्या संधीप्रती प्रामाणिक राहण्याचा मी प्रयत्न केलाय. मी माझी संसदेतली जी काही कामगिरी आहे ती त्याचा संपूर्णपणे लेखाजोखा हा पब्लिक डोमेनमध्ये आहे तो आपण पाहू शकता. आणि त्यामुळेच मी ठामपणे सांगतो की जी भूमिका मी घेतली त्या भूमिकेवर मी कायम आहे, मी कायम राहीन. माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रश्न हिरहिरीनं मांडण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.